नमस्कार मित्रांनो मित्रांनो, मी वैभव इंगळे, स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आत्ताच फर्स्ट राऊंड कॉलेज ऑप्शन्स पब्लिश झालेले आहेत। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा नंबर हा फर्स्ट कॅप राऊंडमध्ये लागलेला नाही। तर मित्रांनो, विद्यार्थी संख्या जास्त आणि सीट्स कमी यामुळे बऱ्याचशा जणांचे फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालेलं नाही। तर आता मग पुढची स्टेप काय आहे हे बऱ्याचशा लोकांनी मला प्रश्न विचारलेले आहेत। तर त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट राऊंडनंतर जर नंबर लागला नसेल तर पुढे काय करायचं याची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पण मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुढच्या ज्या प्रोसेस आहेत ॲडमिशनच्या त्या तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे त्याचं अपडेट मिळत राहील। चला तर सुरू करूयात व्हिडिओ। तर मित्रांनो, कॅपच्या पोर्टलला गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं ॲडमिशन शेड्यूल दिसेल। तर या ॲडमिशनच्या शेड्यूलमध्ये तुम्ही जर पाहिलात तर कॅप राऊंड फर्स्टचं शेड्यूल दिलेलं होतं। या शेड्यूलप्रमाणे आता आपल्याला 21 तारखेला कॉलेज अलॉटमेंट झाली, 22 तारखेला अलोकेशन राऊंड सुरू झालेली आहे। ही 23 ते 25 तारखेमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांना नंबर लागलेला आहे त्यांनी लक्षात ठेवा, 23 ते 25 याच ड्युरेशनमध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं सीट ॲटोमॅटिक कॅन्सल होणार आहे, त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवा। त्यानंतर सेकंड कॅप राऊंड जी आहे ती 30/11/2022 ते 2/12/2022 या कालावधीमध्ये आपल्याला सेकंड कॅप राऊंडसाठी परत एकदा कॉलेज ऑप्शन द्यायचे आहेत, कॉलेज प्रेफरन्स द्यायचे आहेत। लक्षात ठेवा, ज्यांनी ऑलरेडी फर्स्ट राऊंडमध्ये दिलेले आहेत परंतु त्यांचं नंबर लागलेलं नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी परत एकदा सेकंड राऊंडमध्ये ऑप्शन द्यायचे आहेत, भरून प्रेफरन्स द्यायचा आहे। जर नाही दिलात तर तुमचा सेकंड राऊंडमध्ये अजिबात विचार केला जाणार नाही। जर एखादा विद्यार्थी फर्स्ट राऊंडमध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल, CET दिलेली आहे परंतु रजिस्ट्रेशन केलं नाही किंवा फॉर्म अर्धवट भरलेला आहे, तर असे विद्यार्थी सेकंड राऊंडमध्ये नव्याने फॉर्म भरू शकतात। किंवा त्यांच्या काही क्वालिफिकेशनमध्ये त्रुटी आल्या असतील तर त्या इथं सुधारू शकतात। तर ह्या आपण तो फॉर्म एडिट करू शकतो, ॲप्लिकेशन फॉर्म, त्याचबरोबर कॉलेज आपल्याला प्रत्येकदा द्यायचे आहेत। त्यासाठी 30/11/2022 ते 2/12/2022 हा कालावधी आहे। त्यानंतर तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट वगैरे असतील तर ते ई स्क्रुटिनी लागणार आहे ती 30/11 ते 3/12 या वेळेमध्ये। आणि सर्व झाल्यानंतर अल्फाबेटिक मेरिट लिस्ट 5/12/2022 लागेल। आणि त्यानंतर मग जर 5/12/2022 अल्फाबेटिक लिस्ट लागल्यानंतर मेरिट लिस्ट, त्यामध्ये जर तुमचं काही नंबर आला नसेल, नाव आलं नसेल किंवा काही नावासमोर मिस्टेक दिसत असेल तर तुमच्या काही जे काही ग्रॅव्हन्स असेल, समस्या असतील, तर तुम्ही हेल्पलाईन नंबरला कॉल करून 6/12 ते 7/12 या 2 दिवसामध्ये ज्या काही त्रुटी असतील कॅप पोर्टलकडून झालेल्या त्या तुम्ही त्यांना कळवू शकता। मग त्यानंतर 8/12/2022 या रोजी आपल्याला फायनल मेरिट लिस्ट जी आहे, जशी आता 21 तारखेला फर्स्ट राऊंडसाठी फायनल मेरिट लिस्ट झाली तशी सेकंड कॅप राऊंडसाठी 8/12/2022 रोजी फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे। आणि त्यानंतर अलोकेशन राऊंड जे आहे आपल्याला लेटर ते 12/12/2022 या दिवशी अलोकेशन लेटर मिळेल। आणि ज्या विद्यार्थ्यांचा नंबर हा कॅप राऊंड सेकंडमध्ये लागेल, ज्यांना कॉलेज अलॉट होईल, त्यांनी 13/12/2022 ते 15/12/2022 या कालावधीमध्ये ॲडमिशन कॉलेजमध्ये जाऊन आपले सर्व डॉक्युमेंट घेऊन जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, तुमच्या मित्रांना शेअर करा। धन्यवाद।